कालच माझ्या इनबॉक्समध्ये माझ्या एका प्रेमळ मित्राने मला प्रश्न विचारला की त्याला एक स्थळ सांगून आले आहे, पण मुलगी काळ्या वर्णाची आहे. मला सांगा मी काय करू. मी द्विधा मनस्थितीत आहे. मला लग्न तर करायचे आहे. मी काल घरी निघण्याच्या घाईत हा प्रश्न आला होता. मी त्याला सांगितले, ही तुझी खाजगी बाब आहे, तूच काय तो निर्णय घे. पण तो काही केल्या ऐकत नव्हता. आत्ताच सांग. मी अशा प्रश्नांची लगेच उत्तरं देत नाही. सांगितले, उद्या विचार करून सांगतो. पण सांगतो म्हणून मी वेळ मागितली होती. पण नंतर ह्या प्रश्नाने माझे 2 ते 3 तास खर्ची घातले, कारण आज हा एक सामाजिक प्रश्न होता, नुसता टाळून चालणार नव्हता. आज मी त्याला फोन करून सांगितलं, कर, बिंदास्त कर, काही काळजी नसावी. कारण सध्याच्या तरुणांना बायको सुंदर हवी, गोरी हवी आणि हुशारी हवी असेच वाटते. जग बदललं, पण बाहेरील सौंदर्याची पूजा करणारा काळ बदलला नाही. मुलगा असो की मुलगी, सगळ्यांना सुंदर बायको किंवा हँडसम नवरा पाहिजे. पण मला वाटते सौंदर्याची देणगी निसर्गनिर्मित आहे. आई वडिलांच्या गुणसूत्रावर मुलांच्या चेहरेपटाची निर्मिती होते. कधी कधी निसर्गाची देणगी म्हणून एखाद्याला सौंदर्य मिळते व त्याची प्रशंसाही होते. इतिहास साक्ष आहे. अनेक लढाया आणि युद्ध सौंदर्यवतींच्या प्राप्तीसाठी झाल्या. सौंदर्याच्या जोरावर कुणाला यश मिळते, तर सौंदर्य कुणासाठी घातक बनते. जर लग्न बंधनात स्वभावापेक्षा जर रंगाला महत्व दिलं जात असेल, तर अशा साथीदाराचा संपूर्ण आयुष्यासाठी स्वीकार करावा का, हा प्रश्न महिलांना पडायलाच हवा. फॅशन इंडस्ट्रीने आपल्यासारख्या तरुणांना स्टायलिंगचं एवढं वेळ लावलंय की सुंदर बायको हवीच. चित्रपटातील सिनेतारका नट्या पाहून तरुणांना नुसते सौंदर्याचे वेड लागले आहे. काही ठिकाणी तर लग्नानंतरही पुरुष बायकोस टोमणे मारतात. मलाही पसंत नव्हती. आई वडिलांच्या आग्रहास्तव मी या मुलीशी लग्न केलं असे संवाद बायकोसमोर करताना ऐकले आणि पाहिले आहेत. शाळेत लहानपणापासूनच मुलींच्या मनात सुंदर आणि कुरूप याचा भेद कळायला लागतो. घरच्या वातावरणात 2 मुली असतील आणि त्यातली एक सावळी असेल, तर लागलीच तिची तुलना व्हायला लागते. स्वतःची आई किंवा कुटुंबातील व्यक्ती आपल्याच मुलीमध्ये भेद करतात. ती खूप सुंदर आहे, ती काळी आहे असे संवाद घालतात. अशामुळे बाल मनातच सुंदर मुलींसाठी राग आणि द्वेष भावना निर्माण होते. मुलीच्या लग्नाची वेळ येते तेव्हा सावळ्या मुलींना पाहुणे मंडळी तिच्या समोरच रिजेक्ट करतात. एखाद्या प्रदर्शनाप्रमाणे मुलगा पाहून तिला रिजेक्ट करतो. काही ठिकाणी मुलगी सुंदर नसेल तर हुंडा जास्त द्यावा लागतो. पैसे आणि सोने याच्या लालचाने समोरचा मुलगा तिच्या सोबत विवाह तर करतोच, पण आपण त्या मुलीवर लग्न नसून उपकार केले आहेत अशी भाषा करतात. लग्नानंतर सावळी मुलगी आईवर गेली असे टोमणेही मारले जातात. पण गुणवत्ता आणि टॅलेंटवर मुलींना निवडणाऱ्याची संख्या खूप कमी आहे. ऑफिस, कार्यालय असो की कॉलेज, सुंदर तरुणींची वाहवा करणारे अनेक असतात. एका गोल्ड स्माईलवर काम करणाऱ्याची संख्या भरमसाठ आहे. यातूनच आपल्या सौंदर्याचा गैरफायदा घेणाऱ्याही खूप आहेत. पण सौंदर्याला संस्काराची जोड असेल तर ती महिला सर्वात नशीबवान आहे. सुंदर चेहरा नसला तरी चालतो, पण सुंदर मन असावे. मन पवित्र असेल तर जीवन पवित्र आहे. बाहेरच्या सौंदर्यापेक्षा मनातले सौंदर्य ओळखणारे कमी असतात. जो मनुष्य निर्मळ मनाची साथीदार शोधतो तो सर्वात यशस्वी असतो, कारण कोळशाच्या खाणीतच मौल्यवान हिरा सापडत असतो. तरुण असो की तरुणी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. सौंदर्य हे नश्वर आहे. त्याला कुठल्या तरी आजाराची कीड लागली की महत्व उरत नाही. पण सौंदर्यापेक्षा सामंजस्य आणि संस्कार हे कायम असतात, आणि हेच आपल्या आयुष्याची मौल्यवान भेट असतात. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.